स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये आपले कर्तव्य बजावत आहेत, मात्र त्यांना उपद्रवी लोकांचा त्रास होतच आहे. याशिवाय चोरून येणाऱ्या मुंबई पुण्यासह इतर गावातील लोकांवर वॉच ठेवावा लागतोय. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. पाहूयात असे न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट. कोरोनामुळे लॉकडाऊन आहे, संचारबंदीत नागरिक विनाकारण बाहेर येत आहेत, हे गेल्या महिनाभराचे चित्र असताना आपल्या कुटुंबापेक्षा जास्त काळजी पोलीस हे समाजातील नागरिकांची घेत आहेत. राज्यात बंदोबस्तात असलेल्या 342 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोना हा आजार बरा होणार असला तरी त्याची वाढत जाणारी संख्या पाहता त्याला वेळीच पायबंद घालणं गरजेचं आहे, कारण त्यासाठी लोकांनी स्वयंशिस्त पाळायला हवी आणि पोलिसांना सहकार्य करायला हवं. केवळ लॉकडाऊनच नव्हे तर अनेक चोरीच्या घटना घडत आहेत, खून होत आहेत, त्याचा तपास करण्याशिवाय लॉकडाऊनच्या काळात डोळ्यात तेल घालून आपलं कर्तव्य पार पाडावे लागत आहे. नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन गेल्या 1.5 महिन्यापासून होत आहे. त्यात नागरिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे, कारखाने सुरू झालेत, लोकांनी फक्त घरी थांबायचे आहे पण पोलिसांना सहकार्य करायचं आहे. पोलिसांना आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना आपल्या प्रकृतीची काळजी असावी म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच लक्ष घातलं आहे. जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबोले यांनी पोलिसांनी कंपल्सरी मास्क लावला पाहिजे असं सांगितलं आहे. नाकेबंदीच्या ठिकाणी हँडवॉशची सोय केल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावीच, पण आता पोलिसांनासुद्धा आपल्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी दर 72 तासांनी त्यांचं मेडिकल चेकअप केलं जातं असं दुबोले यांनी म्हटलं आहे. संपूर्ण जग कोरोनाच्या संसर्गाने बाधित होत आलं आहे. अनेक जण बऱ्याच ठिकाणी अडकून पडलेत, त्यांना घरी जाण्याची ओढ लागली आहे. चोरून मिळेल त्या वाहनाने ते गावी येत आहेत. मुंबई पुणे या शहरात कोरोनाची संख्या जास्त आहे, तेथून अनेक जण मिळेल त्या वाहनाने प्रवास करून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती होती ती खरी ठरली आहे. दुधेभावीतल्या रुग्णामुळे प्रशासनावरच ताण वाढला, समाजात भीतीचं आणि धाकधुकीचं वातावरण पसरलं आहे. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, त्याचबरोबर समाजातील लोकांचं संरक्षण करणाऱ्या पोलिसांना सामाजिक बांधिलकी म्हणून सहकार्य करण्याचं आवाहन अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबोले यांनी सी न्यूजच्या माध्यमातून केलं आहे. पाहूयात त्या काय म्हणतात. हा होता आमचा प्रतिनिधी नजीर बारगिल यांचा स्पेशल रिपोर्ट. आपण जिथे जिथे आपले कर्मचाऱ्यांचे पॉईंट्स आहेत, स्पेशली नाकाबंदीचे जे पॉईंट्स आहेत, तिथे प्रभारी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, आम्ही स्वतः माननीय SP सर यांच्या मार्फतीनं प्रत्येक वेळेला आपण तिथं गेल्यानंतर ती पाहणी करतो की आपल्या कर्मचाऱ्यांनी प्रॉपर मास्क असेल, गॉगल असेल, त्याचबरोबर आपल्या हँडग्लोव्ज असतील, या सर्व बाबींचा वापर केलेला आहे अगर नाही. तसेच त्यांना जिथं पॉईंट आहेत त्या प्रत्येक पॉईंटला हात धुण्यासाठी, म्हणजे स्पेशली कंटेनमेंट झोनचा जो एरिया आहे तिथं त्या संबंधित कर्मचाऱ्यांना दर अर्धा तासाला हात धुता यावं, याच्यासाठी पाण्याची व्यवस्था, सोपची व्यवस्था, हँडवॉशची व्यवस्था केली गेलेली आहे. आणि मी आता सर्व सांगलीकरांना तसंच सर्व नागरिकांना या अनुषंगानं आवाहन करते की पोलीस हे अत्यंत म्हणजे आपला स्वतःचा जीव आणि त्यांच्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून हे जे काही काम करत आहेत, त्यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत किंवा तुम्ही जे काही अत्यावश्यक कामाकरीत बाहेर येऊ नका वारंवार प्रशासनाकडून सांगितलं जात आहे, तर कृपया आत्ताही नागरिकांनी याविषयी खबरदारी घ्यावी